श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार पक्षाध्यक्ष रेखाताई ठाकूर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे व जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट तालुक्यातील ढगफुटी सदृश पावसाने केलेल्या नुकसानासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अकोट तालुकाध्यक्ष चरण इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदनाद्वारे तात्काळ सर्व्हे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जवळपास संपूर्ण तालुक्यातील शेतजमीन पिकासह घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यात सोमवारी व मंगळवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे व काही गावातील पिके आणि शेतजमीन ही वाहून गेली आहे. तसेच या ढगफुटी सदृश पावसाने घरांची पडझड झाल्याने गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त भागातील घरांची व शेतीची तत्काळ सर्व्हे करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी अकोट तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी अकोट यांनी करण्यात आली. MCN न्यूज करिता देवानंद खिरकर, अकोट. उपविभागीय अधिकारी अकोट यांना निवेदन देण्यात आले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने प्रमोदजी दंडवे यांच्या मार्गदर्शनात आज आपण निवेदन देण्यात आले. सोमवार आणि मंगळवार जे अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी झाली त्यानुसार अतोनात पिकांचे नुकसान झाले. सोयाबीन, कापूस या पराठीचे जे पीक आलेलं हातातून निघून गेलं, तरी शासनाला एकच विनंती आहे की तात्काळ दिवाळीच्या पहिले शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी. जर तुम्ही शासनाला मदत नाही दिली तर आम्ही दिवाळीच्या दिवशी उपविभागीय अधिकारी या ऑफिसवर धरणे आंदोलन करू. आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या आणि तालुक्याच्या वतीने आज निवेदन देण्यात येऊन आलं, कारण दोन दिवसामध्ये जे अतिवृष्टीमुळे ज्या खेड्यांमध्ये पावसाच्या याने जे जे नुकसान झालं ते नुकसानीचं भरपाई करून द्यावी शासनाने तात्काळ, आणि त्याचबरोबर त्यांचा विमासुद्धा त्यांना मंजूर करण्यात यावा, आणि तात्काळ त्यांच्या शेतीचं जे जे कपाशीचं, सोयाबीनचं आणि तुरीचं जे नुकसान झालं तात्काळ त्यांची मदत त्यांना देण्यात यावी. अन्यथा आम्ही हे आता आज निवेदन दिलं आहे, अन्यथा हे जर शासनाने कानावर घेतलं नाही किंवा हे केलं तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार आहे. अकोट तालुक्यात मागील दोन दिवसात ढगफुटी सदृश जो पाऊस झाला त्या पावसामुळे सर्वसामान्य शेतकरी आणि त्यांच्या शेतीचं पूर्ण नुकसान होऊन पाणी प्रत्येकाच्या शेतात जाऊन कपाशी, सोयाबीन आणि तूर या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. जणू ते पीक नष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर माननीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, तशीच ज्या ज्या गावात नागरिकांच्या घरात पाणी गेलेलं असेल, घरांची पडझड झालेली असेल, त्यांना शासकीय मदत मिळावी या दृष्टीने एक निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी अकोट यांना आज दिलेलं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमची अशी मागणी आहे की तत्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने करावी आणि ज्या घरांची पडझड झाली असेल, ज्या नागरिकांना बेघर झाले असतील त्यांना आर्थिक न्याय मिळून द्यावा आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शासनाला इशारा देण्यात येत आहे की ही मदत अतिशय तात्काळ करावी, अन्यथा आम्ही या योग्य ते आंदोलन आम्ही करू.